सोड्याचा वापर न करता मार्केटसारखे कुरकुरीत शेव कसे बनवायचे हे रेसिपी आज बघणार आहे फक्त पिठामध्ये एक पदार्थ मिसळा म्हणजे तुमचे शेव अगदी मार्केटसारखे होणार नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मिक्सरचा छोटं पॉट घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच जिरं एक चम्मच ओवा त्यासोबत मिरी पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच तुमच्याकडे अख्खे मिरी असेल ते टाका दोन लौंग घेतलेले आहे यासोबत तुम्ही लसण पण टाकू शकता पण मला लसणची शेव नाही बनवायची आहे आज हे छान पावडर करून घेतलं यायचं बघा आता हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं किंवा तुम्ही पाणी टाकून पण याला बारीक करू शकता यामध्ये दोन चम्मच पाणी टाकायचं चा। आणि छान चम्मचनी याला फिरवून घ्यायचं चम्मचनी छान फिरवल्यानंतर आणि पाणी टाकल्यानंतर आपण याला गाळून घेऊया बघा चाळणीच्या साह्याने आपण याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला फक्त याचं पाणी पाहिजे आहे हे वरचं नाही एक मोठी बाऊल घेतलेली आहे त्यामध्ये हे पाणी टाकून घ्याय यामध्येच आपल्याला आता दीड चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला वन फोर कप तेल टाकायचं आहे बघा आता आपल्याला यामध्ये खाण्याचा रंग टाकायचा आहे येलो फूड कलर वन फोर टीस्पून घेतलेला आहे कारण आपण हळद वगैरे टाकणार नाही आहे एक कप कोमट पाणी टाकलेलं आहे बघा आता छान याला चम्मचनी असं फेटून घ्यायचं म्हणजे याला छान हे मेल्ट होऊन जाणार सगळं टाकलेलं आणि छान फेसाळलेलं पाणी तयार होईल असं केल्याने आपले शेव छान कुरकुरीत होणार बघा हे बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्याने शेव अगदी कुरकुरीत होतात सोडा न घालता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण केलेलं पाणी आहे ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून द्यायचं एकूण आपल्याला दोनशे पन्नास एम एल पाणी लागलेलं आहे बघा एवढ्या पाण्यामध्ये शेवचं पीठ पूर्ण भिजून जाणार वेगळं पाणी टाकण्याची गरज पडणार नाही म्हणजे दीड कप पाणी आपल्याला लागलेलं आहे पूर्ण बघा पूर्ण पीठ छान मळून घ्यायचं खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला पीठ अगदी असं ठेवायचं आहे बघा आता आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी दहा ते पी पंधरा मिनटं एका बाउलमध्ये काढून झाकून ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ छान मुरून जाणार त्यानंतर आपण शेव करूया बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण याची छान शेव बनवून घेऊया बघा आता साचा घ्यायचा एक नंबरचा मी चकती घेतलेली आहे साच्याची बघा तुम्ही झिरो नंबर मोठा किंवा एक नंबर कुठल्याही प्रकारे तुम्हाला जसे आवडत असेल त्यानुसार तुम्ही शेव काढा चकती लावून घेतली छान आणि साच्याला एक बोट तेलाचं लावून घ्यायचं चम्मच छान हे मिश्रण यामध्ये फिल करायचं बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी तोपर्यंत तेल पण गरम होऊन जाणार आता हे साचा बंद करायचा शेव अगदी झटपट होतात फार वेळ लागत नाही चकलेला तरी वेळ लागतात पण शेव अगदी झटपट तयार होतात बघा तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये शेव सोडून घेऊया तेल छान कर कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायची नाही आता हातावर येऊ शकते बघा कारण आपण डायरेक्ट सोडत आहे आधी तेल छान गरम करून घ्यायचं नंतर गॅस एकदम सीम करायची बघा अगदी मस्त झालेले आहे शेव मार्केटसारखे आता पलटून घेऊया आपण दुसऱ्या बाजूनी पण छान शिजून घेऊया अगदी झटपट तयार होतात फार वेळ लागणार नाही एखादा मिनिट इकडून आणि दुसऱ्या बाजूनी एखादा मिनिट बस दोन मिनटात शेव तयार बघा झालेले आहे आता आपण काढून घेऊया मध्ये थोडी गॅस वाढवायची मिडियम करायची एका ताटामध्ये किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही काढून घ्या याच पद्धतीने आपण दुसरी पण शेव तसेच तळून घेऊया बघा अगदी मस्त कलर आलेला आहे हळद जर टाकली तुम्ही तर असा कलर येणार नाही त्यामुळे थोडा तुमच्याकडे येल्लो कलर असेल तर तुम्ही टाकू शकता बघा दुसरी पण बॅच याच पद्धतीने आपण टाकून घेऊया अगदी सगळे शेव पंधरा ते वीस मिनटात तयार होऊन जाणार बघा दुसरी बॅच पण अगदी छान झालेली आहे याला पण आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी तळून घेऊया अगदी या दिवाळीला तुम्ही घरच्या घरी याच पद्धतीने शेव करून बघा म्हणजे मार्केटमधून विकत आणण्याची तुम्हाला गरज नाही बघा झटपट असे कुरकुरी शेव तयार होणार काढून घेऊया सर्व शेव आणि सर्व शेव मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहे बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे? आहे ना मार्केटसारखा बघा आणि झटपट तयार पण होणार एकदम हायजेनिक असे घरच्या घरी शेव तयार आहे बघा तुम्हाला आवाज दाखवते अगदी छान झालेले आहे कुरकुरीत बघा जवळून आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे अगदी मार्केटसारखा या दिवाळीला तुम्ही ही शेव नक्की करून बघा बघा अर्धा किलो बेसनपासून एवढे शेव तयार झालेले आहे बघा मग घरच्या घरी तुम्ही या दिवाळीला हे शेव नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलआयन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल